आज विजयादशमी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा. समाजात राष्ट्रीय मूल्य आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी विचारवंतांनी वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करून मनोवृत्तीत बदल घडवणं आवश्यक, सरसंघचालक मोहन भागवत. देशातील परिस्थितीला अनुकूल अशी उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी मापदंड असणारी नवीन अर्थनीती आखण्याची गरज, सरसंघचालक. 61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं मोठ्या संख्येनं धम्म अनुयायींचं धम्म अभिवादन. सरकार समान विकासाकरता कटिबद्ध असून आरक्षण रद्द करण्यात येणार नाही, नितीन गडकरी यांची ग्वाही. जीएसटी विमुद्रीकरण, बुलेट ट्रेन, एल्फिस्टन दुर्घटना, महागाई अशा मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाजपावर टीकास्त्र. मुंबईत रेल्वे स्थानकात पादचारी पूल अनिवार्य, गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त सरकते जिने, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा. मुंबईतल्या रेल्वे पादचारी पूल सुरक्षेला प्राधान्य, तसंच रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचं सर्वेक्षण करणार मुख्यमंत्री. मुंबईत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, रेल्वे प्रवासी सुरक्षा मुद्द्यावरून 5 ऑक्टोबरला मोर्चा, राज ठाकरे यांची घोषणा. आणि ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यकर्मी टॉम अल्टर यांचं मुंबईत निधन. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सत्याचा असत्यावर, चांगल्याचा वाईटावर झालेला विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. हा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. याच दिवशी भगवान श्रीरामानं रावणावर विजय संपादित केला. कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी ठिकठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम झाला. नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन कार्यक्रम झाला. दरम्यान राज्यातही अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम झाला. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रावण प्रतिमेचं दहन करण्यात आलं. नागपूरमधल्या रावण दहनाला 65 वर्षांची परंपरा आहे. अकोल्यात तुकाराम चौकात 51 फुटी रावण पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जळगावमध्ये मेहरून तलाव परिसरात झालेल्या रावण दहन कार्यक्रमाअगोदर रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. समाजात राष्ट्रीय मूल्य आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी बुद्धिजीवी आणि विचारवंतांनी वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करून मनोवृत्तीत बदल घडवणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. विजयादशमीनिमित्त नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात पथसंचलन आणि शस्त्रपूजन करण्यात आलं. विजयादशमीच्या या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. भारताच्या अर्थव्यवस्थेत लघु, मध्यम उद्योग
आणि स्वयंरोजगारांचं योगदान मोठं आहे, त्यामुळे त्यांचं हितही जपलं पाहिजे असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. देशातील परिस्थितीला अनुकूल अशी उद्योग कृषी क्षेत्रासाठी मापदंड असणारी नवीन अर्थनीती आखण्याची गरज आहे असं ते म्हणाले. भी का विचार करके सभी का हित एक साथ नहीं साधती, उसमें अच्छी बातें भी हमने लागू करने के बाद उसके परिणाम सार्वदेशिक और सार्वकालिक नहीं होंगे, हो सकता है अन्यत्र नुकसान भी हो. हमको एक ऐसा आर्थिक तंत्र चाहिए जो बड़े उद्योग, छोटे उद्योग, मध्यम उद्योग, खुदरा व्यापारी, कृषि, स्वरोजगार करने वाले, पर सबको साथ लेकर चलने वाली एक नीति चाहिए. और ऐसी नीति चाहिए तो हमको विचार करना पड़ेगा. काश्मीर समस्या सोडवायची असेल तर शासन, प्रशासन आणि जनतेनं समन्वयानं काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडित विस्थापित झाले, त्यांची समस्या सोडवण्यासाठी घटनेत आवश्यक बदल करण्याची गरज आहे. सध्या रोहिंग्या स्थलांतरितांचा ज्वलंत प्रश्न उभा आहे, मात्र त्यावर निर्णय घेताना सरकारनं राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असंही ते म्हणाले. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या तरतुदीचा लाभ तळागाळापर्यंत पोचायला हवा असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणींचीही त्यांनी यावेळी दखल घेतली. शेतकऱ्यांना त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी उत्पादनाला किमान भाव मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं खात्री करून घ्यावी असं ते म्हणाले. मुंबईत काल झालेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्यांबद्दल त्यांनी यावेळी दुःख व्यक्त केलं. विजयादशमीनिमित्त आज ठिकठिकाणच्या संघ शाखांनी पथसंचलन केलं. पुणे शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोथरूड शाखेतर्फे मोरे विद्यालय इथून एनआयटी महाविद्यालय पौडरोड मार्गे 3 किलोमीटर पथसंचलन करण्यात आलं. महिलांच्या हस्ते ध्वजाची पूजा केल्यानंतर या पथसंचलनाची सुरुवात झाली. या संचलनामध्ये 500 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर इथेही गणवेशधारी स्वयंसेवकांनी पथसंचलन केलं. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक माधवराव सातपुते तसंच ज्येष्ठ भाजपा नेते हेरंब औटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरकार समान विकासाकरता कटिबद्ध असून आरक्षण रद्द करण्यात येणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नदी जोड प्रकल्पामागील प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचीच असल्याचं ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच देशानं आज नवी उंची गाठली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कुणीही राज्यघटना बदलणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ने इसी दीक्षाभूमी पर हमें बुद्ध धम्म की दीक्षा दी. एक ऐसा धम्म जो हमें मानवता सिखाता है. दुनिया के इतिहास में हमें कई ऐसे मत मिले, कई ऐसे विचार मिले, कई ऐसे लोग मिले जिन्होंने ताकत के बल पर, तलवार के बल पर, तोपों के बल पर दुनिया पर राज किया, जिन्होंने लोगों को हराया, जिन्होंने लोगों के ऊपर राज किया, जिन्होंने लोगों के ऊपर जुल्म किया. लेकिन केवल एक ही विचार इस दुनिया में ऐसा है और वो है बौद्ध मत विचार, जिसने कभी तलवार नहीं उठाई लेकिन पूरी दुनिया पर राज किया, पूरी दुनिया को उन्होंने जीता. बौद्ध मत ने और भगवान गौतम बुद्ध ने कभी किसी देश को हराया नहीं, किसी विचार को हराया नहीं, तो उन्होंने देशों को जीता, समाजों को जीता, लोगों को जीता, विचारों को जीता और उसके माध्यम से एक ऐसा विशाल अपना विचार समूचे विश्व में उन्होंने फैलाया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कायम सुरक्षित राहील, केंद्र सरकार त्यात कधीच बदल करणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
मजबूत भारतासाठी एकमेकातील बंधुभाव वाढणं आवश्यक असून डॉ आंबेडकर यांनी कायम विषमतेविरुद्ध संघर्ष केला असंही ते म्हणाले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक अनुयायांसह या भूमीवर बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दादर इथल्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून चैत्यभूमी स्मारकाला मानवंदना देण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं सामूहिक वाचन यावेळी करण्यात आलं. औरंगाबादमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. औरंगाबाद लेणी परिसरातल्या बौद्ध विहार इथे आज बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देण्यात आली. आज संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध विहारपर्यंत कॅन्डल मोर्चाही काढला गेला. जीएसटी, नोटाबंदी, बुलेट ट्रेन, एल्फिस्टन दुर्घटना, महागाई अशा मुद्द्यांवरून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. मोदींनी अच्छे दिनचं केवळ स्वप्नच दाखवलं अशी टीका त्यांनी केली. काश्मीरमधलं 370 कलम रद्द करून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलं. शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांसाठी या सरकारनं काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारला. शिवसेनेचं हिंदुत्व देशाशी निगडीत असून हिंदुत्वाची नेमकी व्याख्या विचारण्याची वेळ आली आहे असं ठाकरे म्हणाले. रोहिंग्यांबाबत मोहन भागवत यांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं. मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळावरही उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. श्री अंबाबाई आणि भवानी देवीची पालखी, भालदार चोपदारांची ललकारी आणि तुतारीचा निनाद अशा वातावरणात आज कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात शाही सीमोल्लंघन सोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावर्षीच्या दसऱ्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री अंबाबाईची सुवर्ण पालखीतून प्रदक्षिणा काढण्यात आली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तसंच युवराज खासदार संभाजीराजे आणि मालोजीराजे यांचं मेबॅक मोटार कारमधून आगमन झालं. त्यानंतर शाहू महाराज यांनी शमी पूजन केलं. शमी पूजनानंतर देवीची आरती झाली आणि करवीरकरांनी सोनं देण्यासाठी एकच गर्दी केली. भगवानगडावर दसरा मेळावा होणार नाही असे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा अखेर सावरगाव इथं आज झाला. संत भगवान बाबा यांच्या जन्मगाव असलेल्या सावरगाव इथं झालेल्या या मेळाव्याला त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर हजर होते. तसंच मंत्री महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह 10 आमदार देखील या मेळाव्याला उपस्थित होते. खासदार प्रीतम मुंडे यांनी परळीतील गोपीनाथगड ते सावरगाव अशी रथयात्रा काढली. भगवान बाबांच्या जन्मभूमीचा आपण विकास करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात बोलताना केली. एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यापुढे रेल्वे स्थानकात पादचारी पूल अत्यावश्यक करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. गर्दी असलेल्या उपनगरीय स्थानकात अतिरिक्त सरकत्या जिन्यांना मंजुरी देण्यात आली अशी माहिती बैठकीनंतर रेल्वेनं दिली. प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी रेल्वेच्या क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना सुरक्षाविषयक मुद्द्यांमध्ये पुढच्या 18 महिन्यांकरता अधिकार देण्यात आले आहेत. देशभरात महत्वाच्या 75 स्थानकांवर स्थानक संचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसंच येत्या 15 महिन्यात मुंबईतल्या सर्व उपनगरी गाड्यांमध्ये देखरेख यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. मुंबईत काल एल्फिस्टन इथं घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून अशी घटना पुन्हा घडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुंबईत लोकसंख्या वाढली परंतु पायाभूत सुविधा वाढवण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. मुंबईतल्या सर्व पुलांचं सर्वेक्षण करणार असून रेल्वे फुटओव्हर ब्रिजच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत उन्नत मार्ग तसंच रेल्वे कॉरिडॉर मोठ्या प्रमाणावर उभारणार असल्याचं ते म्हणाले. कालच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानक दुर्घटनेतील मृतांचा आकडा आज 23 पोहोचला. दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या सत्येंद्र कुमार कनोजिया यांचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यापेक्षा रेल्वे स्थानकं सुधारा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्फिस्टन रोड दुर्घटनेची प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. सरकार बदललंय पण परिस्थिती सुधारलेली नाही असं त्यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. एल्फिस्टन रेल्वे पुलाबाबत प्रवासी 15 तक्रार करत होते. मुंबईत बाहेरचे लोंढे येणं थांबत नाही तोपर्यंत अशा घटना घडणारच असंही ते म्हणाले. मुंबईत बुलेट ट्रेनसाठी काम होऊ दिलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. येत्या 5 महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोर्चा काढणार असून यावेळी रेल्वे स्थानकांमधल्या त्रुटी आपण रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून देणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मेट्रो नुसतं दळणवळणाचं साधन नसून मेट्रोमुळे संपूर्ण शहराचं चित्र बदलतं, मोठी रोजगार निर्मिती होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर मेट्रोच्या चाचणीला आज त्यांनी मिहान डेपो इथे हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून मेट्रोकडे पाहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मेट्रोचा प्रोजेक्ट हा एक शहराचं चित्र बदलणारा प्रोजेक्ट असतो. माझा असा अंदाज आहे की एकटी मेट्रो या नागपूर शहरामध्ये 20,000 लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम येत्या 2 सुरू होणार आहे. हे विमानतळ आणि कार्गो हबमुळे 5 50,000 युवकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. नागपूरच्या युवकांना प्राधान्यानं रोजगार देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी परिवहन सेवेसाठी बहुपयोगी असलेल्या सर्वत्र या महाकार्डचं लोकार्पणही करण्यात आलं. शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याला उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. शिर्डी विमानतळाचं लोकार्पणही उद्या या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त शिर्डीमध्ये वर्षभर कार्यक्रम सुरू राहणार आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचं 37वं वार्षिक अधिवेशन नागपूरमध्ये झालं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतीय महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटू मोना मेश्राम हिचा सन्मान करण्यात आला. डॉ आंबेडकरांनी धर्मापेक्षा देश मोठा मानला या तत्वाला धरून आपणही धर्माआधी देशाला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे तसंच इतर मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यकर्मी टॉम अल्टर यांच्या पार्थिवावर आज वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. वो फकीर आदमी था, ना कभी उन्होंने गाड़ी रखी अपने पास, ना कभी उन्होंने सेलफोन रखा. फकीर आदमी था, फकीर था, दिल का बादशाह था. टॉम अल्टर यांचं मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 67 होते. गेल्या काही वर्षापासून ते त्वचेच्या कर्करोगानं ग्रस्त होते. 1976 धर्मेंद्र यांच्या चरस या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस द फरगॉटन हिरो, वीर झारा या चित्रपटांमधल्या त्यांच्या व्यक्तिरेखा स्मरणात राहिल्या आहेत. हवामान. येत्या 24 कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याच काळात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये.
मुंबई कमाल 33 किमान 25, नागपूर 36 आणि 24, पुणे 33 आणि 21, औरंगाबाद 34 आणि 18, नाशिक 34 आणि 22, कोल्हापूर 31 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 24, सोलापूर 34 आणि 20 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता, डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर. बातम्यांचं थेट प्रसारण होतं, लाईक करा पेज डीडी सह्याद्री, तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DDSahyadriNewsवर. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. आज विजयादशमी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा. समाजात राष्ट्रीय मूल्य आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी विचारवंतांनी वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करून मनोवृत्तीत बदल घडवणं आवश्यक, सरसंघचालक मोहन भागवत. देशातील परिस्थितीला अनुकूल अशी उद्योग कृषी क्षेत्रासाठी मापदंड असणारी नवीन अर्थनीती आखण्याची गरज, सरसंघचालक. 61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं मोठ्या संख्येनं धम्म अनुयायींचं धम्म अभिवादन. सरकार समान विकासाकरता कटिबद्ध असून आरक्षण रद्द करण्यात येणार नाही, नितीन गडकरी यांची ग्वाही. जीएसटी विमुद्रीकरण, बुलेट ट्रेन, एल्फिस्टन दुर्घटना, महागाई अशा मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाजपावर टीकास्त्र. मुंबईत रेल्वे स्थानकात पादचारी पूल अनिवार्य, गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त सरकते जिने, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा. मुंबईतल्या रेल्वे पादचारी पूल सुरक्षेला प्राधान्य, तसंच रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचं सर्वेक्षण करणार मुख्यमंत्री. मुंबईत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, रेल्वे प्रवासी सुरक्षा मुद्द्यावरून 5 ऑक्टोबरला मोर्चा, राज ठाकरे यांची घोषणा. आणि ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यकर्मी टॉम अल्टर यांचं मुंबईत निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.